सध्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती माननीय मनोज पाटील जारांगे यांनी परत आता सभा राज्यामध्ये सुरू केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे. राज्यातले सर्व प्रमुख नेते जे आहेत त्या सर्वच प्रमुख नेत्यांना राजकीय पक्षांच्या उद्याच्या बैठकीसाठी आपण शासनाच्या वतीनं निमंत्रण दिलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांना मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा मी त्यांना या बाबतीतली सविस्तर माहिती दिलेली होती, त्यांच्याशी चर्चा केलेली होती. त्यांचा आग्रह होता की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली अंमलबजावणी, जो मसुदा त्यांनी ड्राफ्ट जो मसुदा त्यांनी शासनाकडे दिलेला आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करा. आणि हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी आहेत विशेषतः मराठवाड्यामधल्या 9 ते 10 जिल्ह्यांच्या त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र हे तात्काळ द्या. त्यावेळी सुद्धा मी माननीय मनोज पाटलांना सांगितलेलं होतं की हैदराबाद गॅझेटचं एवढं मोठं सगळं डॉक्युमेंट हे सही शिक्क्याचं आपल्याला मिळालं पाहिजे. कारण उद्या समजा एखाद्या जरी केसमध्ये कुणी न्यायालयामध्ये गेलं तर कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही दाखला दिला तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ निजाम स्टेटमधलं त्यावेळेचं असणारं डॉक्युमेंट आज तेलंगणा गव्हर्नमेंटकडे आहे, त्यांच्याजवळ हैदराबादला. आपल्याला ते त्यांच्याकडनं सर्टिफाईड कॉपीज मिळवाव्या लागतील हे मी त्यांना समजून सांगितलं होतं किंवा त्यांना विनंती केलेली होती. आणि आपण त्या दृष्टीनं कालच्या 5 तारखेला राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या मुख्य सचिवांना ते पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये बाबा तुम्ही परवानगी दिली तर आमची यंत्रणा आम्ही तिकडे पाठवतो, आमचे अधिकारी आमचे कर्मचारी महाराष्ट्र सरकारचे त्या सरकारच्या परवानगीनं त्यांच्याकडे येतील, आम्ही ते आमच्या यंत्रणेमार्फत स्कॅन करू, तुम्ही ते सर्टिफाय करून आम्हाला द्या. कारण कुठलाही दाखला जात प्रमाणपत्र किंवा जातीचा दाखला देताना तो ऑथेंटिक म्हणजे अधिकृत कागदपत्रांच्या आधारे दिला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी उद्या आम्ही देखील सर्वपक्षीय बैठकीमध्ये नेत्यांना या ठिकाणी सांगणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला असं काही चित्र निर्माण केलं जातंय की ओबीसींचं आरक्षण हलणार, तर बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की 8 तारखेला जे अस्तित्वात आरक्षण ओबीसी समाजामधलं आहे त्यातलं कुठलंही अस्तित्वातलं कुठलंही आरक्षण आपण त्याला धक्का सुद्धा लावणार नाही, तीळ मात्र बदल किंचितही बदल त्याच्यामध्ये आपण करणार नाही. त्यामुळं ओबीसी समाजाने असुरक्षित समजण्याचं कारण नाही, तिथं कुठेही आपण धक्का लावत नाही. मराठा समाजातल्या कुणबी नोंदी ज्यांच्या सापडत नव्हत्या किंवा ज्यांच्या हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगानं त्या स्टेटमध्ये होत्या त्या मिळवणं, अधिकृत कागदपत्राच्या आधारे मिळवणं आणि त्याच्या आधारे त्याची पुढे पूर्तता करणं, या सगळ्या गोष्टींवरती मी मनोज पाटील जारांगे साहेबांना भेटून आलेल्या दिवसापासून, अधिवेशन जरी चालू असलं तरी माझं परिषदेमधलं सभेमधलं कामकाज संपल्यानंतर मी रोज आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना याच्यासाठी घेऊन बसतोय, आमचं काम चालू आहे. त्यामुळं माझी दोन्ही समाजाला विनंती आहे, माननीय मनोजदादांना सुद्धा विनंती आहे आणि ओबीसी समाजसुद्धा जे काही या ठिकाणी आता त्याच्यावरती वक्तव्य करतायत की कुणीही दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुणी वक्तव्य करू नये. सरकार सामंजस्याची भूमिका घेतंय, सामंजस्यानं चर्चेतनं समन्वयातनं या प्रश्नामध्ये मार्ग काढण्याची भूमिका ही राज्याचे प्रमुख म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची आहे. अधिक स्पष्टता उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये याच्यात येणार आहे. त्यामुळं एखादं वक्तव्य करून एखादं भाष्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, वादावादी होईल, गैरसमज निर्माण होईल असं कुणी वक्तव्य करू नये अशी सरकारच्या वतीनं माझी सर्वांना विनंती आहे. पण तुम्ही ज्यावेळी भेट घेतली होती त्यावेळी तुम्ही 1 महिन्याचा अवधी मागितला होता, आता तो अवधी कुठेतरी संपत आलाय आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे हैदराबाद कडून ती गॅझेटच्या अनुषंगाने आता पुढची तयारी सुरू केली, पण अवधी अजून तुम्हाला वाढवून हवा आहे का काय नेमकं तुमचं? मी परत स्पष्ट करेन, आपण रेकॉर्ड काढून बघा, जेव्हा मी आंतरवाली सराडीला गेलो तेव्हा कमीत कमी 2 महिने आम्हाला द्या असा मी त्यांना आग्रह धरलेला होता, अशी मी त्यांना विनंती केली होती. माननीय खासदार संदीपन भुमरे साहेब माझ्या बरोबर होते. उलट त्यावेळी मनोजदादा म्हटले 30 जूनच्या आतच करा. मी त्यांना म्हणलं बाबा 15 दिवसात कसं शक्य आहे, आम्हाला तुम्ही 2 महिने वेळ द्या. ते म्हणजे 2 महिने नाही राजेसाहेब, तुम्ही आलाय पहिल्यांदा माझ्याकडे आलाय सरकारच्या वतीनं आलाय, मी 1 महिन्याचा वेळ देतो.
मी त्यावेळी सुद्धा त्यांना म्हटलं की आम्ही प्रयत्न करतो, आम्ही दिवस रात्र काम करू. दरम्यानच्या काळामध्ये अधिवेशन सुद्धा सुरू आहे, अधिवेशनाचं सुद्धा कामकाज याच अनुषंगानं. आता बघा, मराठा आरक्षणाचा प्रश्न विधान परिषदेमध्ये आला, त्याचं ब्रीफिंग घेणं, त्याची आकडेवारी गोळा करणं, त्याची माहिती गोळा करणं, त्याच्यामध्ये अधिकारी गुंतून पडतायत. त्यावेळी मी 2 महिन्याची वेळ मागितली होती, हे खरं आहे, त्यांनी 1 महिन्याची वेळ दिली, हेही खरं आहे. पण त्या दरम्यान त्यांच्याकडनं चर्चा करून आल्यानंतर आम्ही किती पुढे गेलोय, आम्ही काय काय त्याच्यात प्रगती केलेली आहे, या सगळ्याचा तुलनात्मक तक्ता माझ्याकडे तयार आहे. उद्याच्या बैठकीमध्ये, बैठकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी तो दाखवतो. वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला विचारतायत की कुठपर्यंत आलंय काम, कुठे कशा पद्धतीने आपण पुढे जातोय, लीगल टीम लागली तर लीगल टीम त्याच्यासाठी पूर्ण वेळ कामासाठी उपलब्ध करा. आम्ही करतोय प्रयत्न, आमचा प्रयत्न राहील. उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये कदाचित यातनं अधिक स्पष्टता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.